नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहत आहात राष्ट्र सह्याद्री आणि राष्ट्र सह्याद्रीच्या निमित्तानं एक वेगळा कार्यक्रम घेऊन येत आहोत. आपण शिरूर लोकसभेमध्ये लोकसभेची निवडणूक लागली आहे. शिरूर लोकसभा नुकतीच या ठिकाणी लागलेली असताना या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे विरोधात शिवाजी आढळराव यांची चुरस होणार आहे. आणि आपण आहे ना या ठिकाणी सातगाव पठार या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून कलमोडी या पाण्याच्या प्रश्नावर अनेक चर्चा या मागे देखील झाल्या होत्या आणि काही सभांमध्ये उठा उठा चला कलमोडीचं पाणी आलं असं देखील या ठिकाणी बोलण्यात आलं होतं. आपण या इथल्या लोकांकडून जाणून घ्यायला हवं. कलमोडी प्रश्न आजही प्रलंबित आहे. या प्रश्नावर नक्की खासदार कोण हवा आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आजही तुमचा प्रलंबित आहे कलमोडी प्रकल्प. तुम्हाला खासदार म्हणून कोण हवा आहे? आम्हाला खासदार जो आम्हाला पाणी आहे, शक्यतो पाणी आम्हाला येणारच नाही, कारण गेली 30 वर्ष झाले. कलमोडीचं धरण 20 वर्षापूर्वी पूर्ण झाले. आम्हाला फक्त बोलतापत येतात. कोणी खासदार आला तर आम्हाला पाणी मिळणार हे आम्हाला माहीत आहे. परंतु त्यातल्या त्यात जो खासदार जनतेची कामं करीन तो खासदार आम्हाला हवाय. यांच्या जनतेचा म्हणजे यांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत ते सोडवण्याचा जो कोणी खासदार असेल तो. परंतु या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे आहेत, त्यांनी 5 वर्ष या लोकसभेमध्ये काम केलेलं आहे, तर 15 वर्ष शिवाजी आढळराव यांनी काम केलेलं आहे. परंतु या ठिकाणी दोघांमध्ये चुरस चालू असताना नक्की या कलमोडी प्रश्न कधी सुटेल आणि या जनतेचं म्हणणं तरी काय आपण यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. कसला आज या ठिकाणी लोकसभेची चुरस चालू आहे, या ठिकाणी खासदार कसा असावा आणि कोण असावा? काय जनतेची कामं करणारा, शेतीचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न, निर्यात बंदी उठली पाहिजे. आज 400 रुपये 500 रुपयाचा मजूर भेटतोय ना आम्हाला. 10 रुपये 8 रुपये कांद्याला जर बाजार भेटत असेल, एक दिवस गाजर दाखवलं भाजपवाल्यांनी, निर्यात बंदी उठवली, फेक न्यूज टाकली, नंतर काय अपील केलं मोदीशी आणि पत्रकार परिषद घेतली दिल्लीमध्ये, की सांगितलं हे फक्त गुजरातसाठी वसईसाठी कोणता कांदा, सफेद कांदा. महाराष्ट्रवाल्यांनी काय करायचं, महाराष्ट्रवाल्यांनी कोणता गुन्हा केलाय, कांदा कोणता खाता, ऑल इंडियात कांदा कोणता जातो मला सांगा ना, ऑल इंडियात कांदा कोणता जातो, मग गुजरातचा कांदा जातो का वसईचा कांदा जातो, बाकी इकडचा कांदा जात नाही का? अख्ख्या इंडिया भर अख्ख्या कोणत्या स्टेट मध्ये जात नाही, इकडे JK ते इकडे साऊथ कोणत्याही इलाक्याचा महाराष्ट्राचा कांदा जात नाही. मग का निर्यात बंदी उठवली, एक दिवसापुरतं फेक न्यूज टाकली आणि परत हे केलं बाजार, ते लगेच दुसऱ्या दिवशी पडली. आज बी एक्सपोर्टला लोक कोणी मार्केटमध्ये आहे का बघा, कोणीच एक शेतकरी एक एक्सपोर्टवाला सुद्धा मार्केटमध्ये नाही. पण खासदार असा या शिरूर लोकसभेमध्ये खासदार कसा असावा यापेक्षा बी आज डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव नक्की कोण असावा? कोल्हे. कोल्हे माननीय पवार साहेबांनी ज्या टायमाला आपलं याच धरण डिंबे धरण नसतं आणलं तर ह्या आंबेगाव तालुक्याचं चित्र, आंबेगाव शिरूर ह्या दोन्ही तालुक्याचं चित्र काय असतं, आजच्या पेक्षा भयान परिस्थिती असती. माननीय पवार साहेबांनी त्या टायमाला याचं धरण हे केलं, मंजुरी केली, त्याच्यामुळे आज हे सुपलाम सुपला दिसते खालचा भाग. आज आम्ही त्याच्यापासून इकडे 4 किलोमीटर कॅनॉल वाहतोय, इकडे 4 किलोमीटर पाणी वाहतोय कॅनॉल, पण आम्ही तरी वंचित आहे. केवळ पिण्याचं सुद्धा पाणी भागत नाही. आज आता आमच्याकडे 15 दिवसानंतर 24 तास टँकर चालू होतील. ग्रामपंचायतीवाले सदस्य त्यांना विचारा किती बिल होतंय ग्रामपंचायतचं, आणि एकट्या पेठचा नाही, अख्ख्या सातगाव पठारचा प्रश्न आहे पाण्याचा. आम्हाला कमीत कमी नाही शेतीला, पिण्यापुरतं तरी द्या, चित्रपट पुरतं तरी पाणी द्या, हीच आमची अपेक्षा आहे. ती पण नाही पूर्ण करू शकत. 54 कोटीची स्कीम आज किती कोटी हो गेली, काय केलं वळसे पाटलांनी, राजकारणच केलं, केवळ राजकारणच केलं. मला सांगा शेतकऱ्यांच्या कांद्यामुळे जो वांदा झालेला आहे की बाजार भाव नसल्याचं देखील या ठिकाणी म्हटलं जात. बाबा काय सांगाल आपण? सांगितलं नका. नाही, काय सांगाल आपण, तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? तर आपण पाहू शकताय की खरोखरच कांद्यामध्ये या पठारावर बटाटा हे पीक सुद्धा अनेक वर्षापासून प्रसिद्ध म्हटलं जातं, याच देखील शेतकऱ्याकडून आपण जाणून घ्यावं. काय वाटतं बाबा? हो, आमच्या बटाट्याचा भाव हमी भाव नाही, काही नाही. खताच्या किमती वाढल्यात, औषधांच्या किमती वाढल्यात,
मजुरांच्या किमती मजुरी वाढली, जो इकरी खर्च येतो त्याचा ते सुद्धा भागत नाही. असं कांद्याची तीच परिस्थिती आहे. 10 रुपये किलो कांदा, कांद्याला काढायला माणसं 400 रुपये रोज, बायांना 600 रुपये काढायला काय परवडते शेतकऱ्यांना. पण खासदार कोण असावा, शिवाजी आढळराव की कोल्हे? कोल्हे. हा कोल्हे. जनतेच्या मनातील प्रश्न जाणून घेण्यासाठी, कारण आपण या ठिकाणी सातगाव पाटावर अनेक वर्षापासून प्रलंबित अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्नांना उत्तर आणि कुठेतरी वाचा फुटण्यासाठी आपण या सातगाव पाटावर आलेलो आहे. आणि नक्कीच जनता खरोखरच आक्रोशात आहे की त्यांच्या कांदा असो, बटाटा असो, अनेक पिकांना आज देखील बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी खरंच मेटाकुटी लावलेला आहे. आणि या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया खरोखरच जनतेतूनच आपल्याला जाणून घेण्यासाठी आवडेल. काय बाबा काय वाटतंय तुम्हाला कशा संदर्भ? आज लोकसभेची निवडणूक या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे, या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहे तुमचे सातगाव पठारावरील. कलमोडीचं पाणी असेल, अनेक तुमचा बाजारभाव असेल, यावर तुम्ही काय सांगाल? मुळात कळमोडी हा विषय खासदाराच्या अखत्यारीतली बाबती नाहीच आहे. कळमोडी हा प्रकल्प राज्य शासनाचा प्रकल्प आहे, त्याच्यासाठी निधी केंद्र देणार नाही, राज्य देणार आहे. माझी गाडी काळी होती ना, आता पांढरी झाली. किती वर्ष गेली? 35 वर्ष. 53 कोटी 54 कोटीचा इस्टिमेट नुसतं धरण बांधायला 100 कोटी गेले, आणि त्याच्यानंतर 15 वर्ष अशीच गेली. सासकामांच्या धरणामध्ये 1.5 TMC पाणी चालले. किती? 1.5 TMC पाण्यामध्ये हा पठारासारखे 4 पठार भिजतील. त्यामुळे कळमोडी हा विषय ह्या निवडणुकीत यायलाच नाही पाहिजे, माझं प्रामाणिक मत असं आहे. आणि खासदाराच्या अखत्यारीतला हा विषय नाही आहे. लोकसभेची विधानसभेच्या निवडणुकीत कळमोडीचा विषय येऊ द्या. ही निवडणूक लोकसभेची आहे, कळमोडीचा प्रकल्प हा राज्य शासनाच्या अंतर्गत प्रकल्प आहे. बाजारभाव आजही तुमच्या याला नाही, अनेक जण बरोबर आहे. शेतकरी पूर्ण देशातला नागावलेला आहे. सोयाबीनला बाजारभाव नाही, कांद्याला बाजारभाव नाही. पंजाबच्या सीमेवर वर्षभर शेतकरी आंदोलन करतात, त्याची सुद्धा ही भाजपचं सरकार दखल घेत नाही. बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, त्यामुळं सर्वसामान्य म्हणजे शेतकरी वर्ग पूर्ण या देशातला भाजपच्या सरकारच्या विरोधात आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही, हमीभाव नाही, त्याच्या कुठल्याही शिफारशी लागू होत नाही. वर्षानुवर्षी नुसती आश्वासन आहे. म्हणजे थोडक्यात भाजपने तुम्हाला फसवलं असं म्हणायचं आहे ना? मग आज भाजप या ठिकाणी जी लोकसभा लागलेली आहे त्या ठिकाणी अमोल कोल्ह्यांविरुद्ध शिवाजी आढळराव पाटील उभे राहिले, तुमचं नक्की म्हणणं काय आहे? कोणाचं? माझं म्हणणं असं आहे की अमोल कोल्हे हे तरुण खासदार आहेत. अमोल कोल्हे हे तरुण खासदार आहेत. आणखी 20 ते 25 वर्ष ते संसदेमध्ये काय कुठेही प्रभावीपणे त्यांच्या पद्धतीने प्रश्न मांडू शकतात. आता हे जे 15 वर्ष ज्यांनी खासदारकी केली त्यांच्याबद्दल आपल्याला काही टीका टिप्पणी करायची नाही, परंतु ते सुद्धा 15 वर्ष खासदार असताना म्हणावं असं काय या पठारावर, सातगाव पठारावर आणि तालुक्यात काय भरघोस कामं झालेत असं मला तर काय वाटत नाही. जनतेच्या मतात नक्की मतानुसार खासदार कोण हे जर आपण पाहतोय तर या सातगाव पठारावर अनेक प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की नक्की काय आहे. या पेठ गावामध्ये माझ्या सोबत या ठिकाणी मध्यम वर्गीय असे तरुण म्हटलं तरी चालेल, तर त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया नक्की प्रश्न काय आहे त्या ठिकाणी. प्रश्न भरपूर आहेत. केंद्र सरकारला, राज्य सरकारला पक्ष पोडापोडीमध्ये जेवढा रस आहे तेवढा शेतकरी वाचवण्यासाठी रस नाही. आपण ज्यावेळेस कृषी प्रधान देश संबोधतो त्यावेळेस आता आमचा सातगाव पठार अनेकांनी उल्लेख केला, डिंबिल रन झालं, सासकमान रन झालं, आमच्यासाठी कळमोडी झाली. कळमोडीने आतापर्यंत फक्त निवडणूक आल्या का विषय, कळमोडीचं पाणी येणार आहे अशा विषय घ्यायचा. मतदान निघून गेलं का त्याच्यामध्ये काही होत नाही. दर पंचवार्षिकला हा खेळ मी 20 वर्ष पाहतोय. मी स्वतः आझाद मैदानावर 12 दिवस उपोषणाला बसलो होतो मागच्या जून महिन्यात. त्या ठिकाणी फक्त सातगाव पठारावली पेठ पारगाव म्हणजे कुरवंडी, कोलारवाडी, थुगाव, बावडी, श्रीरामनगर, पेठ आणि पारगाव आणि पापळवाडीच्या मिरजेवाडीच्या भागातील 1750 आणि 3500 हेक्टर या ठिकाणी ओलीच्या खाली येणार आहे. पाणी 1.5 TMC जाईल. उगाच निवडणुका आल्या का आमच्या 4 गावाला पाणी मिळालं पाहिजे, मग फेर सर्वे करायचा आणि परत सुप्रमासाठी ती तांत्रिक समितीकडे पाठवायचं. हा दर 5-6 पंचवार्षिक झाले हाच खेळ चाललाय. माझी तर विनंती आहे, अहो 1000 कोटी 2000 कोटी 5-5000 कोटीचा तुम्ही प्रकल्प महाराष्ट्रातले गुजरातला पळून द्या, आमचं पाणी तरी कमी कमी आम्हाला द्या. परत प्रश्न पाणी तर यायचा लांब राहिला,
सिलिंग बसवले साधू अपट राऊत मिरजेवाडीच्या परिसरातले काही शेतकऱ्यांनी ते सिलिंग हटवा पहिले, कारण 25 वर्ष होऊन गेली तुम्हाला सिलिंग कायद्या अंतर्गत 25 वर्ष झाले आमची तर मागणी, तुम्हाला पाणी देता येत नाही ना, पहिलं आमचं सिलिंग हटवा, पाणी हे आमचा हक्क आहे, हे आम्हाला मिळणारच आहे, कारण आजपर्यंत बुडी क्षेत्रातल्या एकाही माणसाचा अर्ज नाही का आमचं तिथं पुनर्वसन व्हावं, आणि मग कशासाठी हे सिलिंग ठेवलंय, सिलिंग तर हटलंच पाहिजे, आणि धरण जर 12 वर्ष झाले पूर्ण झाले ते पाणी जात आहे कुठे, पाणी तर ते चास्कमांमध्ये सोडून इतर लोक उपभोग घेतात का? तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये कोणाला पाहू इच्छिता? आता 15 वर्ष दहा झाला पाहिले, 5 वर्ष कोणाला पाहिले, माझं तर वैयक्तिक ठाम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पक्ष श्रेष्ठी जे आदेश देतील ते आम्ही पाळू, परंतु आम्हाला साधवा पटाला जेव्हा माणूस आश्वासन देईन का निवडणुकीमध्ये आम्ही करमोडीचा विषय घ्यायला नाही, तुमचं सिलिंगचा हटू याच्या पाठीमागे मला वाटतं आमच्यासारखा तरुण इच्छित उभा राहील, कारण वयस्कर मंडळी बुलतापाला बळी पडलेला आहे, माझ्यासारखा तरुण या अजिबात बुलतापाला बळी पडणार नाही, जेवढा करमोडीचा मी अभ्यास केलेला आहे कदाचित लोकप्रतिनिधींनी सुद्धा तेवढा अभ्यास केला नाही, एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली, म्हणतात ना पक्षांचा झाला खेळ पण इथं लागणं कामाचा मेळ, अशीच काही प्रतिक्रिया या जनतेतून पाहायला मिळत होती. राजसह्याद्रीसाठी मनोज तळेकरसह कॅमेरामॅन राजेश चासकर.